गेल्या काही दिवसापासून आसनगाव परिसरात जो सतत विजेचा जो लपंडाव चालू होता त्याची मशाल न्यूज नेटवर्कनी सतत जी बातमी लावली होती त्या बातमीची दखल घेऊन आसनगाव प्रशासनाने माननीय सरपंच रवी अमर कत्रे व उपसरपंच राहुल चंदे यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व सदस्यांचा एक मोर्चा व त्यांचं एक MSB हे आलं होतं निवेदन घेऊन आले होते. त्या संदर्भात त्यांना माननीय उपअभियंता खटोकर साहेबांनी काय आश्वासन दिलं त्यांना आपण विचारूया. मॅडम आपलं काय त्यांनी आश्वासन दिलं? गावकऱ्यांची खूप तक्रार येत होती, सतत लाईट जात होती त्यामुळे आणि आपला पाणीपुरवठाही खंडित होत होता. आम्ही MSBला निवेदन दिलं, तिथे साहेब आहेत खडकवर साहेब त्यांना भेट देऊन त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला 2 दिवसांची मुदत दिलेली मागितली त्यांनी आमच्याकडून. ते बोलले शनिवारी तुम्ही आम्हाला भेट देऊ, आपण तुमच्या गावातलं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नियोजन करू व्यवस्थित लाईट कशा प्रकारे सुरळीत होईल. ठीक आहे उपसरपंच, आपण काय सांगायचं? वेळच्या वेळी जो काही विद्युत प्रवाह खंडित होत होता आणि त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला आसनगाव रहिवाशांनी केलेल्या तक्रार तुलनेत ते असं म्हणाले की मी या गोष्टीवर गांभीर्याने विचार करेल, दखल घेईल आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या मी नक्कीच पूर्ण करून देईल. ही त्यांनी आमच्यासाठी फार सकारात्मक बाब केलेली आहे, त्याबद्दल मी MSB प्रशासनाचे हार्दिक आभार मानतोय. आणि मी मशालचे जे काही आमचे जे काही बातमीदार आहेत दीपक चंदे यांचंही साहेब आत्ताच आसनगाव ग्रामपंचायतच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने जे आसनगाव विजेची जी समस्या होती त्याबद्दल आपल्याकडे जे प्रश्न मांडले त्यावर आपण त्यांना काय त्यांचं काय निरासन केलं त्यांच्या समस्यांचं? म्हणजे आहे ना त्यांच्याकडून मी 2 दिवस मागून घेतलं आहे. उद्याच्या दिवस 4 तास आणि परवा दिवस 4 तास ते पूर्ण जे आता जे ट्रिपिंग आहे ट्रिपिंग फक्त आपले काही झाड झुकले आहे पावसाळ्यामध्ये आणि काही पोल झुकले त्याचं काम मी 2 दिवसामध्ये करून देणार. मेन त्यांना सांगितलं त्यांचे काय खूप सारे प्रॉब्लेम्स होते पण ते खूप सारे प्रॉब्लेम्स मी एक साईडला ठेवलेला आहे. त्यांना सांगितलं आहे मेजर त्यांना लाईट नाही गेली पाहिजे यासाठी आपण काम करणार आहे आणि गुरुवारी शुक्रवारी काम येणार नेफिन म्हणजे मला शनिवारपासून त्यांना सप्लाय ठेवले गुरुवारी सेवन भेटणार. म्हणजे आम्हाला शनिवारपासून आसनगावच्या पूर्ण परिसरात लाईट असणार त्यांना कधीच कुठलीही म्हणजे आता मेजर एखाद ठोकर मारली बोलला कोणी मोठा झाड पडला तर वेगळी गोष्ट आहे पण असा काही प्रॉब्लेम येणार. ठीक आहे धन्यवाद साहेब. साहेब आत्ताच आसनगाव ग्रामपंचायतच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने जे आसनगाव विजेची जी